बारामती तालुक्यातील झारगडवाडीत प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 4 गावांसाठी आहे। धरणात 100% पाणी असूनही या गावात 15 दिवसांपासून पिण्याचे पाणी आले नाही, त्यामुळे येथील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। धरणात 100% पाणी असूनही झारगडवाडीत 15 दिवसांपासून पिण्याचे पाणी सोडले नाही, त्यामुळे गावच्या महिलांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। ग्रामपंचायत कार्यालयात मात्र सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक कुणीच उपस्थित नसल्याने समस्या मांडायच्या कोणाकडे हा प्रश्न महिलांसमोर उभा राहिला। महिलांनी गटविकास अधिकारी यांना फोन करून माहिती दिली, मात्र गटविकास अधिकारी यांनी महिलांना काहीतरी पाण्याची सोय करू असे म्हणून वेळ मारून नेली। यावेळी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावत आपला रोष व्यक्त केला। जोपर्यंत पाणी मिळण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत समोरून उठणार नाही अशी भूमिका या महिलांनी घेतली। ज्योतिबानगरवरून आम्ही महिला सगळ्या पाण्यासाठी आलो आहे। आम्हाला 15 दिवस झालं पाणी मिळत नाही। आमची मुलं कुठलंही पाणी पिऊन आजारी पडलेत। त्यामुळे पाण्याला गेलं तर आम्हाला तोंड बघून पाणी देतात, आम्हाला पाणी सुद्धा देत नाही। कोण आमच्याकडं लक्ष देत नाही, ग्रामपंचायतचे सदस्य एक अजिबात लक्ष देत नाही, त्यामुळे आम्ही आज ग्रामपंचायतीला टाळा लावला आहे। दोडवाडी गावातील ज्योतिबानगरच्या महिला आहे। तर आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून इथं पाण्यासाठी बसलेलो आहे ग्रामपंचायतीत येऊन, तरीही कुणीही अजून आमच्यापर्यंत सदस्य, सरपंच कुणीही पोचलेलं नाही। आम्ही बी डी ओ ऑफिसला फोन केला, त्यांनीही 2 शब्द ऐकून घेतलं, लगेच फोन कट केलेला आहे। तर आमची पाण्याची समस्या कधी सुटेल आणि जोपर्यंत पाण्याची आमची समस्या संपत नाही ना तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही, असा निर्णय कुणीतरी आम्हाला द्यावा की एकतर पाणी सुटेल किंवा न सुटेल। आम्ही किती दिवस आम्ही असं झगडायचं, सगळा मजूर वर्ग आहे त्या ज्योतिबानगरचा। आज महिला 2-3 दिवस झालं पाण्यासाठी रोज 150 रुपये 200 रुपयाचं खडा करते, ते येऊन बसते, ते ह्याची त्याची गाठ घेते, ती पण कुणी सुद्धा आमची दक्षता घेत नाही पाण्याची। लहान लहान मुलं बाळ आजारी पडायला लागली, एकतर मजुरी पण इकडे यायचं, आम्ही एका दवाखान्याला खर्च करायचा का काय म्हणून करायचं। कुणाच्या मोटरावर मी रात्रीची जाते ती, कधी सकाळी जाते ती, कधीही जाते ती, काय झालं त्याला जबाबदार कोण आहे। समजा डॅमवर आम्ही पाणी आणायसाठी जरी गेली ना प्यायचं पाणी आणायसाठी, तरी सुद्धा तिथं सुद्धा आम्हाला पाणी देत नाही। डॅमवर सुद्धा बंद करतात, मुलांना बाहेर काढते ती, माणसांना पाणी देत नाही। ज्यांचं काय चालतं त्या लोकांना डॅमवरनं बी पाणी देते ती, फुलप काढून पाणी देते, त्यामुळं आमच्याकडे कुणी लक्ष देणार ना, म्हणून आम्ही आज मोर्चा इथं ग्रामपंचायतीवर आणलेला आहे। शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती।